अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मृणाल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांना महाराष्ट्र स्कूल असोसिएशन शाखा पाचोरा भडगाव यांच्या वतीने इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या संस्थाचालकांनी व काही पालकांनी निवेदन दिले। मागील 3 वर्षांपासून आरटीईची 25% रक्कम ही शासनाने दिलेली नसून त्यामुळे इंग्रजी माध्यमांचे इमारती भाडे, लाईट बिल, शिक्षकांचे पगार थकीत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे। तर केंद्र शासनाने राज्य शासनाला ही आरटीईची रक्कम पाठवलेली असताना सुद्धा राज्य सरकार ही फीस देण्यात दिरंगाई करत असल्यामुळे ती लवकरात लवकर मिळावी अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। नमस्कार, आज येथे महाराष्ट्र स्कूल असोसिएशन तर्फे आमदार गिरीश महाजन यांना निवेदन देण्यात आलेले आहे। तर त्यांनी निवेदन कशाबद्दलचे दिलेले याबाबतची माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। कशाबद्दल निवेदन दिलेले? आम्ही जे निवेदन दिलेले आहे, आम्ही इंग्रजी माध्यम संस्था चालक आहोत। आम्ही आमची जी आरटी प्रतिपूर्ती आहे ते शासनाने 3 वर्षापासून दिलेली नाही आहे। ऑलरेडी केंद्र शासनाने महाराष्ट्र शासनाला प्रतिपूर्ती 3 वर्षा अगोदर पाठवलेली आहे, पण अद्याप आमच्यापर्यंत पोचलेली नाही आहे। पालकांकडून फीजची रिकवरी होत नाही आहे, तर अशांमध्ये जे शाळेचे खर्चे आहेत, लाईट बिल, इमारत भाडे किंवा शिक्षकांना पगार, याच्यामुळे आमची कंबर मोडलेली आहे। आम्ही आर्थिक अडचणीत आहोत, तर शासनाला हीच विनंती आहे की लवकरात लवकर आमची 25% प्रतिपूर्ती आम्हाला द्यावी। आम्ही म्हणजे महाराष्ट्र शासनाला एक विनंती करत आहोत की आम्हाला जे पैशांचा अडकलेला आहे आणि ज्या ग्रामीण भागातल्या ज्या शाळा आहेत त्यांना जास्त याचा म्हणजे तोटा सहन करावा लागतो आहे, कारण आता लॉकडाऊनमुळे सर्व पालक विद्यार्थ्यांची फीज भरायला पण अडचण देत आहेत। त्या कारणाने आम्ही राज्य शासनाला विनंती करतो आहे की जो आमचा पैसा आहे, जो हक्काचा पैसा आहे आरटीचा, जो मागच्या 3 ते 4 वर्षापासून शासनाकडे बाकी आहे, काही ज्या शाळा आहे ग्रामीण भागातल्या त्यांच्या 5-5 वर्षाचं पेमेंट बाकी आहे, तो पैसा लवकरात लवकर सोडावा आणि शाळांना जे आर्थिकदृष्ट्या आम्हाला जो फटका बसलेला आहे त्यातनं थोडंफार जी आम्हाला मदत होईल ती मदत तुमच्याकडनं आम्हाला अपेक्षित आहे आणि तीच आम्ही विनंती करतो की आमचे पैसे जे लवकरात लवकर आम्हाला मिळावे। एक संस्था चालकासोबतच मी एक पालकसुद्धा आहे। तर जेव्हाही लॉकडाऊनचं अनाऊन्समेंट होत असतं की सर्वात अगोदर क्लासेस, कॉलेज किंवा शाळांना लॉकडाऊनसाठी आदेश येत असतात, पण वास्तविक जर बघितलं आपण ते जेवढी जागा शाळांना आणि कॉलेजमध्ये उपलब्ध असते तेवढी जागा कोणत्याही डिपार्टमेंटला नसते। एक एसटी तुमचे चाललेले आहेत, षटाक बँकेचे त्यांच्याकडे जागा जर नाही तरी त्यांचे तेथे लॉकडाऊन सुरू नाही आहे, पण जेव्हाही लॉकडाऊनचं अनाऊन्समेंट होतं तेव्हा सर्वात अगोदर शाळा बंद। जर वास्तविक बघितलं आपण तर क्लासेसची साईज एवढी असते की प्रत्येक विद्यार्थ्याला 1 फुटाच्या अंतराने काय 5-4 फुटाच्या अंतराने सुद्धा आम्ही बसवू शकतो एवढी जागा उपलब्ध आहे। जेव्हा लॉकडाऊनमध्ये सोशल डिस्टन्सचा प्रश्न येत असतो तर सर्वात अगोदर शाळा हे म्हणजे इझिली ते अवेलेबल करू शकतात, सोशल डिस्टन्स मेंटेन करू शकतात। तर शासनाने डायरेक्ट शाळा बंद हे आवाहन न करता त्यांना मार्गदर्शन तत्त्वे द्यायची, त्याप्रमाणे आपण शाळा चालू करू शकतो। काहीतरी नियमावली जाहीर करायची की ज्यानुसार शाळा चालतील आणि ज्या मुलांचंही जे नुकसान होतं आहे, कारण आज एक पिढी घडवतो आहे, एक शाळा, एक संस्था चालक एक पिढी घडवतो आहे आणि जे मुलं घरी आहात, एक वर्षापासून मुलं घरी आहात आणि याच्यामध्ये जे मुलांचं नुकसान झालेलं आहे हे भरून काढणं खूप म्हणजे त्याला जे टाईम लागणार आहे किंवा त्याला जे एफर्ट्स लागणार आहे ते एका शिक्षकाला आणि एका पालकाला पण खूप जास्त म्हणजे कठीण जाणार आहे। तर शासनाला पण हे आमचे निवेदन आहे किंवा आमचा एक हात जोडून विनंती आहे की शाळांना टार्गेट करण्याऐवजी ज्या म्हणजे शाळांना एक मार्गदर्शक सूचना जारी करायच्या की जेणेकरून जे शाळा यांचं पालन करतील ॲटलिस्ट त्यांना तरी शाळा सुरू करण्याची परवानगी मिळावी, की जेणेकरून जे मुलांचं नुकसान होतं आहे तेही थांबेल आणि ॲज इट इज जे शिक्षक घरी बसलेले आहे, बेरोजगार आहे, कारण शाळा बंद झाल्यामुळे बहुतेक संस्थांनी आपले जे टीचर्स स्टाफ आहे तो कमी केलेला आहे आणि त्यांना आज आता आमच्या समोरचे असे काही शिक्षक आहे की त्यांना अक्षरशः रस्त्यावर विकून मास्क विकावं लागत आहे किंवा काही फ्रूट्स विकावं लागत आहे, तर यांचेही प्रॉब्लेम सॉल्व होतील, कारण तेही एक कुटुंब चालवत आहे, तेही एक कुटुंब प्रमुख आहे आणि आणि ऑब्विअसली जर संस्थांकडे पैसा नसेल तर तो शिक्षक ज्याला जो लागत नाही आहे तो त्याला कमी करतो आहे किंवा त्याला कमी पगार देतो आहे किंवा त्याला काहीतरी अजून म्हणजे निर्बंध घालतो आहे, तर ह्या साऱ्या गोष्टी फक्त याच याच्याने सॉल्व होऊ शकतात की शाळा ह्या चालू झाल्या पाहिजे आणि काहीतरी प्रमाणात म्हणजे ज्या शाळा या पूर्ण गोष्टी पालन करतील, जसं सोशल डिस्टन्सिंग असं या जे काही कोविडचे पालन करतील अशा शाळांना तरी परवानगी द्यायला पाहिजे शासनाने, कारण सरसकट सगळ्यांना बंद करणं हे चुकीचं आहे।
ज्या शाळा त्या गोष्टींचं पालन करतील त्यांना शाळा चालू कराव्या अशी आम्ही तुमच्यातर्फे एक विनंती करतोय शासनाला की आमची गोष्ट मागणी मान्य केली पाहिजे. तर आत्ताच आपण त्यांच्याकडून याबाबतची माहिती जाणून घेतलेली आहे. तर शाळा लवकरात लवकर सुरू करावे व कोरोनामुळे सध्या शाळा बंद असल्यामुळे ते लवकरात लवकर सुरू करावे व RTEकडून 25% जी फी जी रक्कम थकीत आहे ती लवकरात लवकर शासनाकडून भेटावी अशी त्यांच्याकडनं मागणी करण्यात आलेली आहे. कॅमेरामॅन गौरव गोसावी सह मी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.